डीएस कुलकर्णी डेव्हलपर्सकडून गुंतवणूकदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी के समूहाच्या नऊशे चार कोटी रुपयांच्या मालमत्तांवर ईडीने जप्ती आणली आहे डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स कडून गुंतवणूकदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी अंमलबजावणी ईडीने मनी लॉन्ड्रिंग कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्ती आणली आहे त्यामध्ये जमीन इमारत सदनिका जीवन विमा योजनांमधील गुंतवणूक बँक खात्यांमधील रोख ठेवी यांचा समावेश आहे डीएस के समूहाच्या वतीने राज्यातील गुंतवणूकदारांची एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे याबाबत डी एस कुलकर्णी त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आहे यात तिघा संचालकांनी विविध ठेवी जमा योजना राबवून त्यामध्ये पस्तीस हजार गुंतवणूकदार ठेवीदारांनी ठेवलेल्या एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपयांचा अपहार करून फसवणूक केली आहे